शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना का संक्रमण तेजी से बढ़ रहा है और शहर के अलग अलग क्षेत्रों में कोरोना पॉजिटिव मरीज पाए जा रहे हैं। पार्वती नगर में 22 वर्षीय युवक की कोरोना से मौत हो गई है तो शनिवार को इसी परिसर से 2 कोरोना मरीज पॉजिटिव पाए गए हैं, जिसके चलते पार्वती नगर का एरिया पूरी तरह से सील किया गया है। साथ ही चप्पे चप्पे पर पुलिस का तगड़ा बंदोबस्त तैनात किया गया है, जिसका जायजा जोन 4 की DCP निर्मला देवी इन्होंने लिया है। सो टोटल आमच्याकडे आतापर्यंत 52 पॉइंट्स सीलिंग करण्यात आलेली आहे, पूरा बॅरिकेटिंग करून घेतलेली आणि कर्मचारी सुद्धा 200 कर्मचाऱ्यांच्या नाईट अँड दिवस आणि रात्री असा 2 शिफ्टमध्ये आपण लावण्यात आलेली आहे। आणि आतील भागामधून असलेले कोणी माणूस बाहेर येऊ शकत नाही, बाहेरून सुद्धा आतील कोणी जाणार नाही, याचा काळजी आम्ही पोलीस प्रशासनाकडून घेत आहे। ते आतील आता ते NMC ने ठरवतील कोणाला क्वारंटाईन होतील वगैरे। आतापर्यंत त्यांच्याकडून 200 लोकांच्या क्वारंटाईन झालेली आहे, आणखी काय आहे ते NMC ठरवतील, पण आमचं आहे ते फक्त सुरक्षाची दृष्टीने कोणी आतील भागामधून माणूस बाहेर येणार नाही आणि इथून बाहेरून आतील जाणार नाही, या काळजी आम्ही घेत आहे।